नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी विवेक शब्दांकूर या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मित्र हो आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बहुतांश कॉलेजेस हे आता चालू झालेले आहेत आणि जवळपास फर्स्ट इयर सोडलं तर सर्वच कॉलेजेस सुरू झालेले आहेत त्यांचे रेग्युलर लेक्चर सुद्धा होत आहेत त्यामुळे आता लवकरात लवकर ज्या परीक्षा आहेत त्या कधी होतील त्याचप्रकारे परीक्षांचे फॉर्म कधी भरायचे बॅकलॉगवाल्यांनी काय करायचं किती वेळा बॅकलॉग परीक्षा देऊ शकतो त्या संदर्भात अनेक मित्रांनी मला टेलिग्रामवर विचारलेले आहेत तर उत्तर, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधून आपण देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्यासारख्याच अनेक काही विद्यार्थ्यांना डाऊट असतील तर त्यांचेसुद्धा ते डाऊट क्लिअर होतील आणि त्यांनाही फायदा होईल त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या कॉलेजच्या प्रत्येक ग्रुपला शेअर करायला विसरू नका त्याचप्रकारे सर्वात अगोदर अपडेट करता शब्दांकुरी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करेल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्र नुकतेच कुठे आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधील द्वितीय तृतीय किंवा चतुर्थ वर्षाचे कॉलेजेस हे सुरू झालेले आहेत मात्र प्रथम वर्षाचे अनेक कॉलेजेस हे अजून चालू आहेत तर काहीचे अजून ऍडमिशन सुद्धा बाकी त्यामुळे तुमचे ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेला नक्कीच उशीर होणार आहे मात्र द्वितीय तृतीय किंवा चतुर्थ वर्षाचे जे परीक्षेचे फॉर्म आहेत ते या महिन्याच्या शेवटी किंवा जास्तीत जास्त सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भरण्याला सुरुवात होईल हे महत्वाचं लक्षात घ्या आणि त्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या तयारीला लागा कारण दरवर्षी विद्यापीठाचं ठरलेलं असतं की ऑगस्टच्या शेवटी किंवा पहिल्या पंधरा दिवसांमध्ये सप्टेंबरच्या ते परीक्षा फॉर्म भरून घेत असतात आणि त्यानंतर काही दिवस सुद्धा वाढत असतात मात्र लवकरात लवकर जेव्हा नोटीस येईल तेव्हा त्या दृष्टिकोनातून मी व्हिडिओ बनेल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या हे झालं रेग्युलर फॉर्म संदर्भात तर आता बॅकलॉगच्या फॉर्मचं काय तर लक्षात घ्या बॅकलॉगचे फॉर्म सुद्धा रेग्युलरच्या फॉर्म सोबतच भरावे लागत असतात त्यांना कोणतीही वेगळी डेट वगैरे विद्यापीठ देत नसतं सोबतच ते फॉर्म तुम्ही भरून टाकायचे आहे आणि काही विद्यार्थी जे विचारत आहेत की बॅकलॉग किती वेळा देऊ शकतो तर लक्षात घ्या बॅकलॉग तुम्ही कितीही वेळा देऊ शकता असं नाही की तुम्ही दोन तीन वेळा पेपर दिले म्हणजे आता देता येतील की, नाही असं काही नाही तुम्ही किती वेळा फॉर्म भरू शकतो मात्र प्रत्येक वेळेस वेगवेगळी फी जी आहे ती तुम्हाला पे करावी लागत हे महत्वाचं लक्षात घ्या त्यानंतर जे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत तर त्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ज्या आहेत त्या नक्कीच लेट होतील म्हणजे रेग्युलर जे विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा शक्यतोवर नोव्हेंबरला किंवा डिसेंबरमध्ये तर फिक्स होतील मात्र जे अवंतर विद्यार्थी आहेत म्हणजे जे प्रथम वर्षाचे त्यांच्या शक्यतोवर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये परीक्षा होतील हे महत्वाचं त्यांनी लक्षात घ्या आणि त्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या तयारीला लागा हेच महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं तरी तुमच्या काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा त्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी निश्चितच पुढील व्हिडिओमधून करेन तोपर्यंत धन्यवाद